संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम प्रचंड जलद गतीनं सुरू असून आज विमान सिग्नल यंत्रणेचं टेस्टिंग करण्यात आलंय. दोन विमानांच्या माध्यमातून हे सिग्नल टेस्टिंग करण्यात आलंय. सध्या रनवेचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं या रनवेच्या कामाची पाहणी मागच्या आठवड्यात केंद्रीय हवाई मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळाला भेट देत कामाचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी 2025 मध्ये पहिले विमान उडण्याचं आश्वासन देखील दिलं आहे. संध्यालाईव्हसाठी प्रतिनिधी तुषार पाटील, नवी मुंबई. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.